अंकनाथ हिंदी समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। धुले में पिकअप वैन कार की सीधी टक्कर, 6 लोगों की दर्दनाक मौत। दुर्घटना के समय वैन का चालक नशे में था। महाराष्ट्र के धुले जिले में आज यानी रविवार को एक वैन और कार की टक्कर में 6 लोगों की मौत हो गई, जबकि 4 अन्य घायल हो गए हैं। मामले पर पुलिस ने बताया कि यह हादसा सुबह शिंदखेड़ा तालुका के दासवेल फाटा में हुआ। बताया गया कि एक वैन के एक कार से टकरा जाने से 3 महिलाओं समेत 6 लोगों की मौत हो गई। पुलिस ने यह भी बताया कि इस हादसे में 4 लोग घायल हो गए, जिन्हें अस्पताल में भर्ती कराया गया है। खबर है कि प्रारंभिक जानकारी के अनुसार दुर्घटना के समय वैन का चालक नशे में था, उसे मामूली चोटें आई हैं। उन्होंने बताया कि नरदाना पुलिस घटना की जांच कर रही है। मामले पर पुलिस के अनुसार शिंदखेड़ा के एक गाँव से 10 लोग बोलेरो कार से नरदाना में भागवत कथा सुनने गए थे। यह सभी लोग बीते शनिवार को देर रात करीब 2 बजे भागवत कथा सुनकर कार से अपने घर लौट रहे थे। अचानक दसवेल कांटा के पास तेज रफ्तार मालवाहक पिकअप ने बोलेरो कार को सामने से सीधी टक्कर मार दी। घटना पर प्रत्यक्षदर्शियों ने बताया कि पिकअप का ड्राइवर नशे में था और दुर्घटना हो जाने के बाद मौके से फरार भी हो गया है। शिंदखेड़ा पुलिस की टीम फरार पिकअप चालक की सरगर्मी से तलाश कर रही है। या ठिकाणी खूप मोठी घटना घडली। घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी क्षेत्रामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं। सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं। मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणीही थांबायला तयार होत नव्हतं। पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळगावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली। तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूळची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूळला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारूळ गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूळ गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेड्याला जात होते। पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे नेत होता पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेला होता त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन द स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला। बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते। त्यानंतर मग आम्ही 108 फोन लावला, 108 नळदाण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। चार लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता वारूरचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते। हा ते विदा पिकअपचा ड्रायव्हर, हा पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस अत्यंत म्हणजे मद्यप्राशांच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता। पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती, तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता। पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केलं। आज के हिंदी समाचार में बस इतना ही, फिर मिलेंगे देशभर में घटित अहम खबरों के साथ।